नमस्कार येणाऱ्या आठवड्यातील शेअर बाजाराचा दिशानिर्देश आणि कुठल्या ट्रेडिंग स्ट्रॅटेजी वापराव्यात या संदर्भात आज आपण बोलणार आहोत जी पी एल कॅपिटलच्या यूट्यूब चॅनलचे सदस्य व्हा व शेअर बाजाराचे अध्यापक आणि माहिती मिळवण्याची संधी गमू नका गुंतवणुकीवर आपले ज्ञान मिळवण्यासाठी खाली दिलेल्या बेल आयकनवर क्लिक करा नमस्कार मित्रांनो ह्या आठवड्यात आपण पाहिलं की निफ्टी हा पंधरा हजार एकशे पंच्याहत्तर ह्या पातळीवर बंद झाला ह्या आठवड्यात निफ्टीने एकूण चारशे सत्त्याण्णव अंकांची भरघोस कमाई केली आणि एकूण टक्केवारीत निफ्टीत तीन पूर्णांक अडतीस टक्के वाढ पाहायला मिळाली ह्या आठवड्यात आपण पाहिलं की बाजाराने आठवड्याच्या आलेखावर उच्च माथा उच्च पायथा ही तेजीची रचना बनवली ह्यावरून बाजाराचा जबरदस्त तेजीचा कल लक्षात येतो बाजाराचे महत्त्वाचे दिशादर्शक हे पन्नास ह्या पातळीच्या वरती गेल्या आठवडाभर स्थिरावले असून त्यावरून लघु कालावधीकरिता बाजाराचे सकारात्मक चालीचे संकेत स्पष्ट होतात तांत्रिकदृष्ट्या बाजाराला तात्काळ भक्कम आधार हा चौदा हजार सातशे पंचवीस हा आहे जो की ह्या आठवड्याचा निच्चांक आहे आणि त्याखाली बाजाराला चा चौदा हजार चारशे सोळा ह्या पातळीवर भक्कम आधार असेल जो की तीन आठवड्यांचा बाजाराचा निच्चांक आहे तसेच वरच्या बाजूस बाजाराला पंधरा हजार चारशे एकतीस जो की बाजाराची आत्तापर्यंतची सर्वोच्च पातळी आहे आणि त्यावरती बाजाराला पंधरा हजार नऊशे शहाऐंशी ह्या पातळ्यांवर मोठ्या प्रतिकाराचा सामना येत्या दिवसात करावा लागू शकतो सध्याच्या परिस्थितीत बाजारातील लघु आणि मध्यम गुंतवणूकदारांनी बाजारात खरेदी करून चौदा हजार सातशे पंचवीस जो की ह्या आठवड्याचा निच्चांक आहे ही धोक्याची आधारभूत पातळी त्यांच्या सर्व खरेदीसाठी निश्चित करावी पुढील आठवड्यासाठी आम्ही दोन कंपन्यांचे सहभाग खरेदीसाठी सुचव इच्छितो जे की गुंतवणूकदारांना बाजारात चांगला परतावा देऊ शकतील त्यापैकी पहिला आहे तो म्हणजे एच डी एफ सी बँक लिमिटेड हा सहभाग जरासा खालच्या भावाला म्हणजेच चौदाशे नव्वद रुपये ह्या भावाला खरेदी करून त्याचे पुढील लक्ष सोळाशे रुपये इतके राहील व ह्या सहभागाची धोक्याची आधार पातळी चौदाशे चाळीस ही असेल दुसरा सहभाग आहे तो म्हणजे अशोक लेलँड लिमिटेड हा सहभाग जरासा खालच्या भावाला म्हणजे एकशे बावीस रुपये ह्या भावाला खरेदी करून गुंतवणूकदारांनी ह्या सहभागाची धोक्याची आधारभूत पातळी एकशे सोळा रुपये इतकी ठेवावी आणि हा सहभाग येत्या काळात एकशे चाळीस रुपये इतके लक्ष गाठू शकतो तुर्थास येथेच थांबू पुढील आठवड्यात पुन्हा भेटू धन्यवाद